नमस्कार. आज आपण एका पंथाबद्दल माहिती बघणार आहोत. महानुभाव पंथ साधारणत 213 शतकात म्हणजेच आजपासून 800 वर्षांपूर्वी चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली. महाराष्ट्रात वारकरी पंथाच्या काही काळ आधी महानुभाव पंथ उदयाला आला. महान अनुभवोस तेजा बलम वा यस्य सा महानुभाव म्हणजे मोठ्या तेजाने युक्त असलेला लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ. या पंथाचे मूळ पुरुष श्रीयुत गोविंद प्रभू उर्फ गुंडम राऊळ हे होते. परंतु खऱ्या अर्थाने या पंथाला मूळ अधिष्ठान प्राप्त करून दिले ते महानुभाव पंथाचे प्रणेते चक्रधर स्वामी यांनी. व्यक्तीचं श्रेष्ठत्व हे जन्माने नव्हे तर त्या व्यक्तीच्या तत्वज्ञानावरून ठरतं असं महानुभाव पंथात सांगतात. त्या काळातील तत्कालीन समाज ती सामाजिक विषमता कळसाला पोहोचलेली असताना देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना चक्रधर स्वामींनी आपले शिष्य बनवले. एकंदरीत मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक चक्रधर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर भ्रमण करत मराठी भाषेतून आपल्या शिष्यांना उपदेश करत खऱ्या अर्थाने मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जाही त्यांनीच प्राप्त करून दिला. चक्रधर स्वामींनी गावोगावी भ्रमण करून आपल्या शिष्यांना केलेला एक एक उपदेश म्हणजे एक एक लीळा आहेत. या सर्व चक्रधर स्वामींनी केलेल्या उपदेशांचं अर्थात लीळांचं संकलन त्यांचेच शिष्य महान पंडित माहिमभट यांनी केलं आणि मराठी भाषेतला पहिला चरित्र ग्रंथ अर्थात लीळा चरित्र हा ग्रंथ अवतरला. एकंदरीत महानुभाव पंथाचं तत्वज्ञान त्या काळातील समाज जीवन सर्व परिस्थितीचा अंदाज आणि आढावा आपल्याला या ग्रंथाच्या वाचनातून समजतो. अत्यंत महत्वाचा असा हा ग्रंथ. महानुभाव पंथाचा प्रसार जर म्हटला तर मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला असला तरी महाराष्ट्राबाहेरही उत्तर भारतात पंजाब अफगाणिस्तान काश्मीर या राज्यांपर्यंत तो जाऊन पोहोचला. महाराष्ट्रातील अमरावतीजवळचं आजचं जे रुद्धीपूर गाव आहे हे या पंथाचं मूळ स्थान मानलं जातं. महानुभाव पंथीय लोक भक्ती मार्गाचा अवलंब करतात. तसेच ते शरणांगती प्रसाद सेवा मूर्ती ध्यान नामस्मरण अशा नियमांचंही पालन करतात. विशेष म्हणजे अत्यंत काटेकोरपणे नियमांचं पालन करतात. अहिंसा शाकाहार सात्विक जीवन भिक्षा मागणे व देशभ्रमण करणे या नियमांचा त्यात समावेश आहे. आजही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात महानुभाव पंथाचे प्रवर्तक किंवा शिष्य आपण त्यांना म्हणूया शिष्य आपल्याला आढळून येतात. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आणि त्यांचा वारसा ते पुढे चालवत आहेत. चक्रधर स्वामींचे शिष्य आणि महानुभाव पंथाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माहिमभट यांनी लिहिलेला अर्थात चक्रधर स्वामींनी उपदेश केलेल्या एका लिळेचा इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात मराठी भाषेमध्ये कीर्ती कठियाचा दृष्टांत हा पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. या पाठाला आपण अभ्यासणार आहोत. लेखक माहिमभट हे त्या काळातील विद्वान पंडित आणि भाषेचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. महानुभाव पंथाचं पूर्ण तत्वज्ञान सार असलेला लीळा चरित्र हा पहिला मराठीतला चरित्र ग्रंथ माहिमभटांनीच लिहिलेला आहे आणि म्हणून मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ व पहिले चरित्रकार लीळा चरित्र व त्याचे लेखक माहिमभट ओळखले जातात. धन्यवाद.